तुम्ही जर असे काही न बोलता पडून राहिलं तर आम्ही आधारासाठी कोणाकडे बघायचो? बाहेर यांचं आणि रोहित भाऊजींचं इतकं मोठं भांडण झालं की आजोबा, याआधी इतकं टोकाचं भांडण कधीच झालं नव्हतं यांच्यात. आणि तुम्ही जर शुद्धीवर असता ना आजोबा, तर त्यांचं धाडसच झालं नसतं तुमच्या समोर भांडायचं. तुम्ही पण त्यांचं भांडण सहज सोडवलं असत. आजोबा, आपल्या घरावर आलेल्या या संकटाला तुम्हीच थोपवू शकता. तुम्हाला बरं व्हावंच लागेल आजोबा, आमच्यासाठी तरी बरं व्हावंच लागेल तुम्हाला. कल्याणी, रडू नकोस ना. अगं, भांडण काही होत नाही इतका. खरे म्हणल्यावर भांडण होणारच ना. अगं पण इतकं एरवी एकमेकांशिवाय पान हलत नाही ग दोघांच. हो ना. अगं मग त्यांची डोकी शांत झाली ना की त्यांना बरोबर आपली चूक समजेल. अगं पण याआधी इतकं मोठं भांडण कधीच झालं नव्हतं ग यांचं. मला भीती वाटते ऐश्वर्या. तू नको काळजी करू. तुला जाऊन आईंशी बोल ना, त्या नक्की यातून मार्ग काढतील. खरंच बोलू का ग मी सासूबाईंशी? हो, मला वाटतं आता त्याच उपाय सांगू शकते. अगं, आजवर घरातली सगळी भांडणं त्यांनीच तर सोडवली आहेत ना. ठीक आहे, मी बोलून बघते सासूबाईंची. कल्याणी, अगं घेऊन जा ना. नुसतं दूधच असेल असं वाटत नाहीये. सासूबाई, काय न बोलता का आलीयस? सासूबाई, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मी नंतर येऊ का? नको. नंतर येऊन पण डोकंच खाणार की नाही? मग आत्ताच बोल, पटपट बोल, खूप काम आहेत. सासूबाई, मगाशी हे आणि रोहित भाऊशी किती भांडले ना. इतक्या टोकाची भांडणं कधीच झाली नव्हती ना त्यांच्यात. बर, मग? नाही म्हणजे तुम्ही यांना तरी समजवा ना. सतत तोच विचार सुरू आहे. इतका राग डोक्यात घालून घेणं बरं नाही हो. एक तरी भांडण सोहम आणि रोहित मध्ये झालेलं आहे. त्याचं कारण आहे सर देशमुखांची प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टीतलं आपल्याला काही कळतं का? नाही की नाही. आपल्याला कशातलं कळतं? चुलीतलं. मग आपण लक्ष कुठे घालायचं? चुलीत. कळलं? सासूबाई, माझं काही चुकत असेल तर मला क्षमा करा, पण त्यांच्या जीवाची अशी तगमग मला बघवत नाही हो. सासूबाई, तुम्ही त्यांना समजावा ना, तुमचं ऐकतील ते. छान. आता घरात काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे तुझ्याकडून शिकायचं मी? नाही नाही, तसं नाही. पण मग कस? या सगळ्यामध्ये भाऊजींची चूक आहे हे लक्षात आलंय का तुझ्या? आणि तुला माझा न्याय माहितीये, जशास तसे. सासूबाई, आपण घरात किती तणाव वाढला. मी यापूर्वी अशी भांडणं होऊ लागली तर तुम्ही स्वतः पुढाकार घ्यायचा आणि ती मिटवायचा. आणि जर हे भांडण असं चिघळलं ना तर आजोबांनाही नाही आवडणार. एक मिनिट. मामंजीनीच नेहमी भाऊजींना पाठीशी घातलं म्हणून आजचा हा दिवस आला. नाहीतर मला सांग, सोहम नसताना असे निर्णय घेतलेस ते का भाऊजींनी? आणि
हे सगळं तुला समजावून मी कशाला तोंडाची वाफ दवडते? खूप काम आहेत मला. सासूबाई आज अशा का बघतायत? घरात भांडणं होताना मी यापूर्वीही पाहिली आहेत, पण यावेळी सासूबाई ती मिटवण्यासाठी काहीच पुढाकार घेत नाहीयेत, उलट ती वाढू देत आहेत. असं का? काय गं, कसला विचार करतेस? काही नाही गं, पण काही गोष्टींचा उलगडाच लागत नाहीये. काय झालं? आई काही बोलल्या का तुला? नाही गं, तेवढंच कारण असतं तर मला काही वाटलंही नसतं. पण ऐश्वर्या, सासूबाईनं जरा विचित्रच वागतायत गं माझ्याशी. कळतच नाहीये त्यांना काय झालं. म्हणजे? म्हणजे बघ ना, आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी त्यांच्याजवळ विषय काढला, त्यांना सांगितलं की हे भांडण सोडवा, काहीतरी करा असं खूप कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करत होते ग. अगं तर माझ्यावरच चिडल्या, म्हणाला ह्यात भाऊजींचीच चूक आहे, तू या डोकं खुपसू नकोस. इतक्या टोकाचं कधीच बोलल्या नव्हत्या ग मला. कल्याणी, एक सांगू, हे जे काही चाललंय ना त्यामागे नक्की कोणाचा तरी हात असावा असं वाटतंय मला. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? मला जे म्हणायचंय ना ते हे, अगं हा दुधाचा ग्लास आजोबांच्या खोलीत होता, हे बघ ना ह्याच्यात काहीतरी मिसळलंय, हे बघ. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मिसळल्यास ना दुधात? हो अक्का साहेब. ऐश्वर्या, अग हा तोच तर ग्लास आहे जो रूपाताईंनी सासूबाईंच्या हातात आणून दिला होता, आणि सासूबाईंनी तिला विचारलं पण त्यावर रूपाताई हो म्हणून उगाच हसली. अग आणि सासूबाई पण हसल्या होत्या. कल्याणी, अगं काय बोलतीयस, हे कसं शक्य आहे? आई आई कसं करतील असं? नाही हे बघ, या रूपालीने काय घातलंय ना हे कदाचित आईनाही माहिती नसेल. काहीच कळत नाहीये ग, पण आता ना या सगळ्या गोष्टी गूढ होत चालल्यात. जर रूपाताईंनी आत काही मिसळलं असेल तर तिने तो ग्लास सासूबाईंच्या हातात का आणून दिला? आणि सासूबाई तिच्याशी नको इतक्या सलगीने का वागत होत्या? त्या दोघींमध्ये कधीपासून इतकी जवळीक निर्माण झाली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामागे नेमका आहे तरी कोण? कल्याणी, या सगळ्याच्या मुळाशी आपल्याला जायला हवं, सत्य काय आहे हे शोधून काढायलाच हवं. खरंय तुझं, आपण दोघी मिळून हे नक्की शोधून काढू. राणी, ए राणी. अगे चाबरे, राणी राणी काय म्हणतेस? सासू आहे ना म्या तुझी, ते जाऊ दे ग. ती कल्याणी काय बोलली का तुला?
आपला सगळा प्लॅन चौपट होणार बहुतेक. इतकी मूर्ख असूनही तिला कसं कळलं कुणास ठाऊक. अगं मला कळलं असं बोल ना बाई. काय कळलंय तिला? तिला संशय आलाय तुझा. तुझं वागणं खऱ्या अक्का साहेबांसारखं नाहीये हे लक्षात आलंय तिच्या. आणि एवढंच नाही, तिने जाऊन हे सगळं त्या ऐश्वर्याला पण सांगितलं. आता काय राजकारण आहे हे त्या दोघे शोधून काढणार आहेत म्हणे. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं प्लॅन प्रमाणे, मस्ती पिढा चालू झाली. झालं अगं त्यास ती काय उड्या मारायच्या त्या मारू दे तू, काय काळजी करू नको. काय नेवाणार असं समजू नकोस. ती बावळट असली ना तरी आता तिच्या सोबत ती ऐश्वर्या पण आहे. अगं या एकदम बोंब पुढं त्या टिकल्यांचं काय चालणार आहे. काय काळजी करू नको. असा डाव टाकते नाही त्या कल्याणीला घराबाहेर काढलं तर नावाची राणी. अक्का साहेब नाही कळलं तर मी काय सांगते ते नीट आहे. हे बघ दुपाली अगदी हुबेहूब माझ्यासारखी दिसणारी बाई स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली तरी अजून विश्वास बसत नाहीये माझा. मागच्या वेळी तिने पैसे चोरले, यावेळी काय करेल ती. माझ्या घरी काय चाललं असेल आता. कुणाच्या जीवाचं बरं वाईट तर करणार नाही ना ती. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब माझं ऐका. इन्स्पेक्टर साहेब ऐका ना माझं. बघा तुमचा ना गैरसमज झालाय. अहो मीच खरी राजलक्ष्मी सर देशमुख आहे. मीच खरी राजलक्ष्मी सर देशमुख आहे. मीच आहे खरी अक्का साहेब. असेल असेल पण हे तुम्ही म्हणून काही सिद्ध होणार नाहीये. कालपासून तुम्ही हजारदा तरी म्हटलंय. म्हणे हजार वेळा म्हणे मीच आहे खरी अक्का साहेब. इन्स्पेक्टर साहेब माझी बाजू सत्याची आहे. तुम्हाला सांगते मला इथे डांबून ठेवून तुम्ही खूप मोठी चूक करताय. हो बाई हे सिद्ध करायला पुरावा लागतो. तुमच्याकडे आहे का पुरावा? नाही ना? आहे, माझ्याकडे पुरावा आहे इन्स्पेक्टर साहेब. माझी जाऊ देवकी सर देशमुख तुम्ही तिला बोलवा, ती नक्की ओळखेल मला. अहो माझी सावली आहे ती. हो त्याने तुम्हाला कधीच ओळखलं असतं पण त्याने इथे यायला तर हवं होतं. त्या इथे आलेल्या पण नाहीत. हो कशी ओळखणार? तिला काही माहितीच नाहीये ना. ती तिच्या माहेरी आहे साताऱ्याला. तुम्ही वाटलंच माझ्या घरी फोन करून शहानिशा करू शकता. हे बा मला शहानिशा करायची काही गरज नाहीये. तुम्ही गप्प बसा. इन्स्पेक्टर साहेब एक मिनिट. हे बघ जर मी खरी अक्का साहेब नसते तर मला हे कसं माहित असतं सांग मला. जरा विचार करा या गोष्टीवर तुम्ही. बाई तुम्ही जर खऱ्या अक्का साहेबांची खोटी सही करू शकता, त्यांचा अकाउंट नंबर मिळवू शकता तर ही माहिती काढणं तुमच्यासाठी काही कठीण नाही. हे बघा तुम्ही बोलून मला भुलवायचा प्रयत्न करू नका. इन्स्पेक्टर साहेब मी कसं पटवून देऊ तुम्हाला? अहो मीच खरी राजलक्ष्मी सर देशमुख आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. अरे आजवर अनेक संकटांचा सामना केला पण आज या कोणत्या विचित्र संकटात अडकले
माझंच खरेपण सिद्ध करायची वेळ आणलीस माझ्यावर। रूपाताई अशा दबक्या पावलांनी कुठे चालली आहे? सासूबाईंच्या खोलीकडे निघाली आहे, पण अशी लपत छपत का चालली आहे ती? हे नक्की काय चाललंय या घरात? मला शोध घ्यायलाच हवा। वा अक्का साहेब वा, क्या बात है। अक्का साहेबच म्हणू का राणी साहेब का नुसतच राणी म्हणू प्रेमाने? हाय का आता मी अक्का साहेबच हाय। म्हणजे या घरची राणी हाय का कोणी माझ्यासमोर चॅलेंज कराया? चॅलेंज देणारा तोंड घशी पडेल। वा राणी, तू तर ऍक्टिंग ची कमालच केलीस, त्या कल्याणीची पण विकेट घेतलीस। अग कसं आहे, अग तू जवानीचा आबरी नाही ती बावली आहे। आता बघ, त्या बावली कमला कोणी मी येडत काढू शकत, पण मी काय केलं त्या वळम्यान पासून मामंजी पासून कडक इस्त्री सोम तक सामद्यासनी टोप्या घातल्या। एकदम होलसेल मंदी मान गए राणी सरकार, तू तर हुबेहूब खरी अक्का साहेब शोभलीस। तू खोटी अक्का साहेब आहेस हे मी सोडून कुणालाच माहित नाहीये। या भावाने आता तू भी विसरून जा, म्याच हाय खरी अक्का साहेब महाराणी, अभिनयाची महाराणी, त्या किला सडू दे तुरुंगात। हो ना, असंच पाहिजे तिला। सारखी धमक्या द्यायची मला, माझे गाल तर कायमचे दुखायला लागले, कसली जोरात आवडायची माझे गाल ती। काय सांगते अगं या भावाने, तुम्ही लय वांगाळ काम केली असणार म्हणून ती अशी करायची। अगं साने सुरत्या माणसाला चार वेळा इकशील तू चोर बाजारात, त्या माणसाला कळणार बी नाही तू त्याला चार वेळा इकलं। ग्रेट आ, मी बरोबर ओळखलंयस तुम्हाला, तशी हुशार आहेस तू। या खऱ्या अक्कीच्या बाबतीतही अगदी मस्त खेळी खेळलीस तू, आता कुठे डाव हाताशी आलाय। ह्या कुठे अक्का साहेब आहेत? या माझ्या सासूबाई नाहीच आहेत।
म्हणजे त्या तुरुंगात आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत खऱ्या अक्का साहेब? मला हे यांना सांगायलाच हवं.